स्मार्ट महाराष्ट्र चैनल आणि सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आंतरशालेय देशभक्तिपर समूहगीत गायन स्पर्धा 2022 बक्षीस वितरण समारंभ काल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संपन्न झाला. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हनुमंत जाधवर, पर्यवेक्षक मनपा शिक्षण मंडळ मनीष बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच केबी फर्निचर मॉलचे अनिस नदाफ, आयएमपी ग्रीन्सचे संजय पटेल, सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक माशाळे सर, स्मार्ट महाराष्ट्र चॅनलचे संचालक योगेश वाघ सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दोन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धेत लहान गटातून मेहता हायस्कूल प्रथम क्रमांक, श्री मल्लिकार्जुन हायस्कूल द्वितीय क्रमांक, नुमवी प्रशाला तृतीय क्रमांक, नागेश करजगी ऑर्किड स्कूल यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. तर मोठ्या गटामधून आयडियल उर्दू स्कूल प्रथम क्रमांक, हरिभाई देवकरण प्रशाला द्वितीय क्रमांक, सहीने कन्या प्रशाला तृतीय क्रमांक, सुयश गुरुकुल या शाळेला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या निवेदिका रुपाली नातू यांनी केले, तर आभार स्मार्ट महाराष्ट्र चॅनलचे निवेदक संजय कुलकर्णी यांनी मानले. बक्षीस वितरण कार्यक्रमास शाळेचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या मार्केटिंग हेड नयना वड्डो, कॅमेरामन श्रीशैल केंगार, वर्षा म्हमाणे आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पालकवर्ग, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र, या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जी काय गाण्याची स्पर्धा घेतली आम्ही, जवळजवळ त्या स्पर्धेमध्ये 90 शाळांनी सहभाग आणि त्या स्पर्धेमधून जे काही विजयाचे मानकरी ठरले त्यांचा हा कार्यक्रम आहे. निश्चितच या चॅनलच्या माध्यमातून जे काही मुलांना त्यांनी प्रोत्साहनपर या स्पर्धा घेतल्या आणि त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आता ठेवलेला आहे. यापुढेही मी माझ्या या सोलापूर मनपा कार्यालयाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि यांनी असेच उपक्रम राबवावेत आणि आमच्या ह्या सोलापूर शहराला एक नवीन ओळख निर्माण करून द्यावी अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या समूहित गायन स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या निमित्तानं प्रमुख म्हणून पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक, सोलापूर प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी आदरणीय जाधवर साहेब, माननीय बांगर साहेब, स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या कोणत्याही उपक्रमामध्ये जी स्पॉन्सरशिप मोठी बाजू असते ती समर्थपणे पेलणारे सर्व स्पॉन्सर्स, नवीन नवीन उपक्रमांच्या माध्यमातून पालक, शिक्षक, विद्यार्थी, वेगवेगळे व्यावसायिक यांच्यासाठी उपक्रम आयोजित करणारे या चॅनलचे माननीय योगेश वाघ सरांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम नेहमी सुरू असतात. नवरात्रमध्ये महिलांसाठी असतील, डॉक्टर डे असेल तर डॉक्टरांच्यासाठी, शिक्षक दिनाच्या निमित्तानं शिक्षकांसाठी, बालदिनाच्या वेळेला विद्यार्थ्यांसाठी, असे विविध उपक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीनं ते राबवत असतात. या उपक्रमाच्या माध्यमातून काम करत असताना एक आयडिया समोर आली की यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत, तर विद्यार्थ्यांसाठी आपण चॅनलच्या माध्यमातून सहभागी करून घेण्यासाठी आपण एक वेगळी स्पर्धा घेऊया. तो विचार पुढे आला आणि समूहगीत गायन स्पर्धा पहिल्यांदाच घेण्यात आली. प्रचंड मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला, त्यामुळे नियोजन करताना खूप कसरत झाली. म्हणजे कमी शाळा आले तर इथंच करता येईल का, जास्त शाळा झाले तर उत्तरमला ठेवता येईल का, मग तारखा, मग शाळांच्या तारखा, अनेक शाळांची अडचण होती. सर आमची शाळा सकाळी आहे, तुम्ही दुपारी बोलवा, आम्हाला या वेळेत बोलवा, या सगळ्या गोष्टीची म्हणजे पडद्यामागे खूप गोष्टी आहेत. इथं कोथळीकर सर वगैरे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा घेताना किती कसरत करावी लागते त्यांना माहिती आहे. परंतु स्मार्ट महाराष्ट्र चॅनलचे संचालक असतील, स्पॉन्सर सर फाउंडेशनची टीम, सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली आणि त्याला तुमच्या
शिक्षकांनी पालकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। अर्थात अर्थात 15 ऑगस्टच्या दरम्यान झालेली स्पर्धा आता बक्षीस वितरण होत आहे त्याला वेळ लागला, पण त्याची कारणं अनेक होती, पण होतो आहे म्हणजे कार्यक्रम आत्ता व्हायला लागला आहे। यानंतरसुद्धा वेगवेगळे उपक्रम असे होतील, त्या उपक्रमाला आपण सर्वांनी स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या उपक्रमाला आपण प्रतिसाद द्यावा ही विनंती मी या निमित्तानं करतो। सर फाउंडेशन, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन ही गेली 17 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती काम करते। टीचर इनोव्हेशन, चिल्ड्रन इनोव्हेशन, मुलांच्या आयडियाला एक वेगळं व्यासपीठ, शिक्षकांच्या आयडियाला व्यासपीठ, त्यानंतर वेगळ्या पद्धतीनं काम करणाऱ्या शाळांसाठी वेगवेगळ्या संधी, अशा विविध माध्यमातून सर फाउंडेशन काम करते आहे। आणि त्या कामात मदत म्हणजे स्मार्ट महाराष्ट्र चॅनलचं मिळतं आहे, आपल्या सर्वांसुद्धा चांगला प्रतिसाद आहे। यापुढच्या काळातसुद्धा सर फाउंडेशन आणि स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून विविध स्पर्धा, या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घ्यायचं कारण हे आहे की त्याचे लाभार्थी डायरेक्ट विद्यार्थी असतात, त्यामुळं विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे। त्यामध्ये काही गोष्टी मोठ्या प्रमाणात राबवत असताना काही अडचणी येतात, त्या अडचणीवरती मात करत आम्ही काम करतो आहोत। आपलं यापुढेही असंच प्रतिसाद मिळावा ही विनंती मी या निमित्तानं करतो, आणि संयोजक आणि स्पॉन्सर या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे शिक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझे मनोगत सांगतो। सन्मानित व्यासपीठ आणि माझे सगळे विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांना, प्रथमतः मी तुम्हाला म्हणजे अगदी मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमाला खूपच लेट झाला बक्षीस वितरणाचं, पण तुम्हाला सांगतो की बक्षीस वितरणाचा कार्यक्रम म्हणजे फक्त हा आमचाच होतो आहे असं नाही, मीडियाचा कुठलाही जरी तुम्ही प्रोग्राम असतील तर त्याचं लेट होतं, त्याचं कारण काय असतं की प्रत्येक दर महिन्याला मीडियाकडे काही ना काहीतरी इव्हेंट ऑर्गनाईज केलेला असतो आणि त्याचं एक औचित्य साधून तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करावा लागतो। आणि कसं असतो की अगदी एका दिवसाचा एखादा संस्था किंवा एखादं कार्यक्रम केलं की तो ठरवलेला असतो की त्यांचं त्याच दिवशी कार्यक्रम आणि सगळं पूर्ण बक्षीस वितरण वगैरे होतं। आमचा हा मनात मानसच होता किंवा 15 ऑगस्टला केलं की तो डिसेंबर महिन्यामध्ये तो संपवायचा, पण तो न होता आम्ही तो 26 जानेवारीला ठेवला। तरी आजचा ही योग चांगलाच आहे आणि तुम्हाला सांगतो की बघ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा तुम्हाला हा प्रोग्राम जेव्हा करायचं म्हणजे माझं एक म्हणजे मोठं सांगतोय की माशाळे सरांनी जसं आता म्हणजे सांगितलं एज्युकेशन रिलेटेड, म्हणजे मला असं तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की बाबा मी लहान मुलांसाठी सर मी जेव्हा एखादं म्हणजे असं प्रोग्राम ऑर्गनाईज करतो आहे त्याच्यामधून हा फायदा मी बिलकुल बघत नाही, कारण मीडियाचे कुठलेही प्रोग्राम असल्याशिवाय म्हणजे बेनिफिट असल्याशिवाय तो प्रोग्राम होत नाही, पण मी पर्टिक्युलरली ह्या प्रोग्रामला म्हणजे बेनिफिटच्या दृष्टिकोनातून बघत नाही लहान मुलांच्या म्हणजे प्रोग्रामासाठी। त्याचा रिझन हा आहे की माझ्या घरामध्ये माझे वहिनी आणि माझे भाऊ हे दोघेही टीचर आहेत आणि अगदी तुम्हाला सांगतो की सर फाउंडेशन नावाचं माशा सरांनी सांगितलेलं आज जवळपास ते म्हणजे 17-18 वर्ष झालं त्यांनी ते संस्था जे चालवतात पूर्ण भारतभर त्यांच्याकडनं साधारण 60,000 सभासद त्यांच्या म्हणजे संस्थेच्या मार्फत म्हणजे NGO मार्फत चालवत आहेत ते, आणि तो एक जिव्हाळा आम्हाला असा आहे की बाबा एज्युकेशन किती महत्त्व असतो आहे। आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही बघितलं की बाबा विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं, आणि हा आमच्या चॅनलचा पहिलाच वर्षाचा म्हणजे हा प्रोग्राम होता, ह्याच्यापूर्वी मी बाकीच्या अदर दुसऱ्या चॅनलमध्ये जेव्हा काम करत होतो तिकडे मी करत होतो, पण ह्या चॅनलच्या मार्फत आम्ही जो जेव्हा कार्यक्रम केला की आमचा हा पहिलाच प्रोग्राम होता सर, इथून जो प्रोग्राम असतील ह्याच्यापेक्षाही मोठे प्रोग्रॅम्स होतील, आणि समजा काही कुणाचे बऱ्याच लोकांचे असंही वाटतं की बाबा आमचा परफॉर्मन्स चांगला झाला आणि आमचा नंबर आला नाही किंवा ह्या गोष्टी झाल्या नाही, पण मी त्या सगळ्या व्यक्तींना म्हणजे सांगण्याचं असं एक म्हणजे काही लोकांचा असं मला विषय आला की बाबा आम्ही खूप चांगला परफॉर्मन्स केला होता तुम्ही आमचा नंबर नाही काढला, पण तुम्हाला लिटरली सांगतोय माझ्याकडे जे 2 जजेस होते त्या जजेस ज्या आहेत ना त्या एक फार मोठ्या लेवलच्या एका बॉलिवूडच्या म्हणजे गायिका होते ते, म्हणजे असंच मी त्यांना म्हणजे बसवलं नव्हतं की बाबा कोणीतरी म्हणजे इकडे येऊन त्यांनी म्हणजे बसले तरी ते नंबर काढले, त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मॅडम हे पेन आणि हे कागद ह्याच्यामधून तुम्हाला जे व्यक्ती योग्य वाटतोय त्यांचा नंबर काढायचा, ह्याच्यात इंटरफेअर कुणाचंही नसणार, कारण थोड्याफार गोष्टीमध्ये होत असतो की बाबा हे आपलं जवळचं आहे ह्याला थोडं तुम्ही पर्सेंटेज द्या द्या किंवा त्यांचा नंबर काढा, मी पर्टिक्युलरली पूर्ण त्यांना असं समज दिलं होतं की हा नंबर तुम्हीच काढायचा, त्यामुळे मला काही लोकांनी म्हणजे विचारलं की नाही तुम्ही आमचा नंबर कसा काढला नाही, मी त्यांना सांगितलं की मी त्या गोष्टीमध्ये बिलकुल नव्हतो, जो जजचा निर्णय अंतिम होता तो निर्णय राहील, आणि शेवटी काय
मैदानामध्ये उतरल्यानंतर हार जीत तर होणारच आहे, कारण हा एवढ्याच वर्षासाठी असा प्रोग्राम राहणार नाही. ह्या वर्षी जरी समजा तुमचा नंबर नाही आला, तुम्ही पुढच्या वर्षी ह्याच्यात सहभागी व्हा, पुढच्या वर्षी तुमचा तो नंबर मिळेल. आणि ह्या ह्याच्यातून काय की आम्ही अगदी तुम्हाला सांगतो की जे बक्षीस तुम्हाला म्हणजे जेव्हा आम्ही देतो आहे तो बक्षीस तुम्हाला खरोखरच आवडेल, कारण त्याची तयारी तुम्ही नेक्स्ट टाईम आमच्याकडे परत व्हावं म्हणजे पार्टिसिपेंट व्हावं अशा हेतूतून आम्ही तो बक्षीस म्हणजे स्कूलसाठी दिलेलं आहे. आणि अगदी तुम्हाला सांगतो आहे की ह्या सगळ्या गोष्टीसाठी बिलकुल कुणी नाराज होऊ नका, ज्यांनी नंबर आलेला नाही त्यांनी सुद्धा म्हणजे याच्यातून सहभागी होतीलच. आणि आम्हाला असा हे पहिलाच वर्षी एवढा चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी सर्व शाळेंचे सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचं सगळ्यांचं मनापासून आभार आहे. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या सोलापुरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील शाळेसाठी हा जो अभिनय असा उपक्रम चॅनलच्या वतीने घेतला आणि तुम्ही याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला, त्या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे, पालकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि 2023 नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा आपण नवीन जोमाने तयारी लागणार ना, यावर्षी बक्षीस कोणाकोणाला मिळवायचं हात जोड करा बरं. यस, बढिया. तर परत जोमाने तुम्ही तयारी लागा, जे या ठिकाणी आले नाहीत त्यांना पण त्यांना जाऊन सांगा की आता परत संधी तुम्हाला स्मार्ट महाराज चॅनल देणार आहे, तर तुम्ही सगळ्यांनी तयारी लागा आणि परत स्मार्ट महाराज चॅनल वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यासाठी सातत्यानं पाठीशी राहील. शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी सातत्यानं आमची टीम तुमच्या पाठीशी राहील अशी ग्वाही देतो. आणि चॅनलच्या वतीनं संचालक योगेश वाघ सर आणि सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी मी आपण उपस्थित राहिलात, कार्यक्रमात थोडासा उशीर झाला त्याबद्दल थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढं असं होणार नाही, पुढं छान कार्यक्रम आणखीन एका मोठ्या हॉलमध्ये आपण नियोजित कार्यक्रम करूया असं आश्वासन मी संचालकाच्या वतीने देतो. आणि कार्यक्रम संपला या असं जाहीर करतो. धन्यवाद. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.